महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे एक नोटिफिकेशन काढण्यात आलंय. अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट करत असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये एकही दिवसाची सुट्टी देण्यात आलेली नाहीये असं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय. लेखी परीक्षेमध्ये एकही दिवसाची सुट्टी न दिल्यास अभ्यास पूर्ण होणं शक्य नाहीये आणि मानसिक स्थिती योग्य राहणं सुद्धा कठीण आहे असं वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात नायर हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं खरं तर एक नोटिफिकेशन काढलं ज्यानुसार असं सांगण्यात येतंय की जे पेपर होणार आहेत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे त्यामध्ये एकाही दिवसाचा जो गॅप आहे तो देण्यात येणार नाही. नायर हॉस्पिटलमधून वैद्यकीय शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ऑलरेडी एक वर्षभर तुम्ही अभ्यास करतात, मुलांच्या क्लिनिकल पोस्टिंग वगैरे असतात त्या मॅनेज करून मुलं अभ्यास करतात, तर या सगळ्या विषयांमध्ये गॅप असणं फार गरजेचं आहे. आणि जो अदर राज्यांमध्ये पण आम्ही विचारपूस केली आहे तिकडे पण गॅप आहे, मग आपल्याच राज्यामध्ये असं का? तर यावेळी याबद्दल आम्ही म्हणजे नाराज आहोत, सगळेच मुलं नाराज आहोत. आम्ही विद्यापीठाला विनंती करतोय, आम्ही पत्र पण पाठवले विद्यापीठाला, त्यावर त्यांनी सकारात्मक विचार करावा अशी आमची विनंती त्यांना. जी परीक्षेच्या एक दिवस आधी जी मेंटल स्ट्रेस असतो आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मिनिमम 1 ते 2 दिवसाचा गॅप आधी जो भेट होतो तसं आपल्याला भेटणं गरजेचं आहे. आणि सिलेबस जास्त असल्यामुळे रिव्हिजन पण आपल्या जरी आधी अभ्यास झाला असेल तरी आपल्याला रिव्हिजन हे महत्वाचे राहते, कारण की आपण त्याच्यानुसारच पेपरमध्ये लिहितो. दोन परीक्षेमधला जो गॅप आहे ना तो खूप कमी असतो आणि तो विद्यार्थ्यांसाठी खूप मौल्यवान वेळ असतो. यामुळे विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थ्यांना, विशेषतः फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम एवढा मोठा आहे त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का बसलेला आहे. जर MUHS जर दोन परीक्षेमधला गॅप कमी करायचा असेल तर त्यांनी थेरी आणि प्रॅक्टिकल त्या पेपरमधला गॅप कमी करावा. गॅप तर असलाच पाहिजे, कारण किती जरी अभ्यास झाला असेल वर्षभर तरी रिव्हिजन ही मस्तच आहे. आमचं असं हे राहील की 18 जानेवारी चालू करताय तर काही पूर्वी चालू करा, जर त्यांना जर जमत नाहीये महिन्याभर संपायचं काही दिवस पूर्वी चालू करा. ते आता ते संदीप सर जे आहेत त्यांच्याप्रमाणे करतील. फक्त असं आहे की जे फायनल इयरचे मुलं आहेत, जे थर्ड इयरचे पण मुलं आहेत, त्यांचं पण PSM करून सब्जेक्ट असतो, मोठे मोठे सब्जेक्ट असतात, खूप 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 अभ्यास करायचा असतो, तो एक दिवसात 6-7 तासामध्ये करणं हे शक्य नाही. आणि त्यात झोप गेली तर परत मग पुढच्या दिवशी आठवलं पाहिजे काय यायचं काय नाही. कॅमेरा पर्सन नागेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.